निवडणुकीच्या संदर्भात गेल्या 2 महिन्यापासून भरपूर राजकीय चर्चा सुरू आहेत. आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्वांनी निर्णय घेतला होता की माननीय डॉक्टर आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालती एक संघपणे आपण जिल्हा काँग्रेस आतापर्यंत गेल्या 2 वर्षाच्या काळात चालवतो आणि त्या पद्धतीनंच पुढचे सगळे वाटचाल व्हावी. त्यांच्या मार्गदर्शनाखालती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वजीत कदमांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं. सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वजीत कदमांच्या नेतृत्वाखालती एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला. सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला. जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्येच आला. आम्हाला कुणालाही ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती, मात्र हे हा जे घडले ते घडते. तरीसुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला. आमदार विक्रमदादा असतील, जयसीताई वहिनी असतील, आमचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी प्रसारमाध्यमांमधनं खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे. खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात, कारण आम्ही सर्वसुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत, काँग्रेसच्या पुरोगामी विचारचे लोक आहोत, त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा येते. महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत आणि त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूनं वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते, स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनं त्यांनी मदत केली. निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे. मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला, तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे. कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे. खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजीत कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजीत कदम जे माध्यमांपुढे बोलत होते, जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होते, ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती, ती माझी, दादांची, वहिनींची, बाबांची, ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजीत कदम मांडत होते. आणि अशी मांडणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे युतीधर्माला शोभेसं आहे असं मला वाटत नाही. विश्वजीत कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत, फुटणार आहेत, अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं, आज विश्वजीत कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्या स्टार कॅम्पेनर, स्टार प्रचारक आहेत. गेल्या 3 दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी आज फिरतात, त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी
कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल. त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना, शिवसेनेचा करत असताना, राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्कना करणं अत्यंत दुर्दैवी आहे. मी पुन्हा सांगतो, अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा, संजय राऊत साहेबांचा, आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती. ते असं का बोलले, एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं? हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता, तो बाहेर आला म्हणून विश्वजित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की ही जागा आमची आहे. कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी. मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला. ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे. विश्वजित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे. मग हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे, देशात राऊत साहेबांची मागणी, एकदा बाहेर येऊन भाषणं करावीत, त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाही आहे. तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत, दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे, सांगलीच्या जनतेला काय पाहिजे. सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच, पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हातात बदल झाला असेल, त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करू. दादा, उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया, पुढे बघूया काय होतं, मग निर्णय घेऊया. शिवसेना हे बघा, आता सांगलीत गेल्या 5 वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत, किती स्वार्थी आहेत, लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा, इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही, पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव 100% निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलंय. ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय, आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवले, त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काही चुकीचं नाही आहे. तर त्यांनी मागणी केली, आम्ही काही चूक समजत नाही.